मी डॉक्टर काळे, मी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. दिनांक 12/12/23 रोजी इसमश्री नरसिंह पै यांच्याबद्दल लेखी तक्रार प्राप्त झाली होती की त्यांचे रेल्वेमध्ये संपर्क आहेत आणि 6 लाख रुपयांची इच्छित रक्कम प्रदान केल्यानंतर 2 महिन्याच्या आत नोकरी देईल. पै यांनी तक्रारदारास घाटकोपर स्टेशन येथे भेटण्यास सांगितलं व सोबत 1 लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यास सांगितलं. मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर तक्रार खरी असल्याची पडताळणी दक्षता पथकामार्फत करण्यात आली आणि त्यानुसार मुख्य दक्षता अधिकारी आणि निरीक्षकांच्या पथकानं 25,000 सरकारी चलनासह रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांच्या घाटकोपर स्टेशनवर बनावट हँडलरला पकडण्यासाठी सापळा रचला. आरोपी नरसिंह आर पै याला 25,000 लाच रकमेसह रंगेहात पकडण्यात आलंय. त्याच्या ताब्यात सापडलेली रक्कम सापळ्यासाठी दिलेल्या चलनाशी जुळली. जप्त केलेली सदर रक्कम आणि नोटांची संख्या सारखीच होती याची पक्की खात्री दक्षता पथकानं केली आणि नंतर आरोपी पै यांच्या मोबाईलची तपासणी केली असता तो पैसे गोळा करून बिहार मधील अन्य व्यक्तीस पाठवतो असं निरीक्षणास आलं. गुन्हेगार नरसिंह आर पै यानं कबुली दिली की तो काही लोकांच्या संगनमतानं रेल्वेमध्ये खोट्या नियुक्त देण्याचं काम करत असे. भारतीय रेल्वे लोकांना भरतीसाठी अशा बनावट हँडलर्स कडे न जाण्याचं आवाहन करते. सर्व शासकीय यंत्रणेत निवड व भरती प्रक्रिया विशिष्ट मानक पद्धतीचे. कुणाला आजूबाजूला असा कोणताही अनुचित प्रकार सुरू असल्याचं आढळल्यास त्यांनी पोलिसांकडे किंवा संबंधित दक्षता विभागाकडे तक्रार करण्याची विनंती रेल्वे प्रशासनानं केली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.